हळद ही अतिशय उपयुक्त आणि आरोग्यदायी घटक असलेली वस्तू आहे. आपल्याकडे खाण्याच्या पदार्थांमध्ये हळदीचा वापर केला जातो. हळदीशिवाय जेवण चांगलंच दिसत नाही. जेवणाचा अविभाज्य घटक असलेल्या हळदीचं आयुर्वेदिक महत्वही खूप आहे. शरीराची रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्यासाठी हळद उपयुक्त आहे. ओडिशाच्या कोरापूट जिल्ह्यातील लक्ष्मीपूर तालुका हळदीचा तालुका म्हणून नावारूपाला आलाय. लक्ष्मीपूरच्या तिमझोला गावातील नागरिकांसाठी तर हळद हाच उत्पन्नाचा मुख्य स्रोत झालाय. या गावात 100 घरे आहेत. यातील बहुतांशी लोक हळदीच्या शेतीवरच अवलंबून आहेत. गेल्या अनेक पिढ्यांपासून या गावात हळदीचीच शेती केली जाते. कोणत्याही रासायनिक खतांचा आणि औषधांचा वापर न करता हे लोक हळदीची शेती करतात. अनेक पिढ्यांपासून सुरू असलेला हा हळद शेतीचा वारसा आम्ही चालवत असल्याची भावना या गावकऱ्यांची आहे. सेंद्रिय खताचा वापर करून घेतलेल्या हळदीच्या उत्पादनानं आपली एक नवीन ओळख निर्माण केली आहे. ଆଗରେ ବେପାର ମାନେ ଆସିକି ନେଉଥିଲେ ସାର୍, ଏବେ ତ ଗଲା ବର୍ଷରେ ଆଣିଲେ ଆମର ଫରେଷ୍ଟ ଡିପାର୍ଟମେଣ୍ଟ ସେ ମାନେ ସମସ୍ତ ସବୁ ଗାଁର ଇଏ କରିକି ଷ୍ଟକ୍ କରିକି ନେଇଗଲେ. ଗଲା ବର୍ଷରେ ହେଲେ ବଢିଆ ରେଟ୍ ହେଲା ଆଜ୍ଞା. ଏ ଫରେଷ୍ଟ ଡିପାର୍ଟମେଣ୍ଟ ଦେଲା 90 ଟଙ୍କାରୁ. ଏ ରିଲି ଲକ୍ଷ୍ମୀପୁର ରିଲି ଆସିକରି 100 ଟଙ୍କା ନେଲା. ସେଟା ଲାଭ ହେଲା ନାହିଁ. 90 ଟଙ୍କାରେ ବେଶୀ ଲାଭ ହେଲା ଯେ ଆମର ଆକାଉଣ୍ଟରେ ଏକା ପଇସା ଛାଡ଼ିଲା. लक्ष्मीपूरच्या हळदीमध्ये तेलाचं प्रमाण जास्त असतं. कोणत्याही रासायनिक घटकांचा वापर शेती करण्यासाठी होत नाही. त्यामुळे या हळदीच्या औषधी गुणांचं सर्वांना आकर्षण आहे. तिमझोला आणि त्याच्या आसपासची 30 गावं हळदीची शेती करतात. या भागातून दरवर्षी 100 टनपेक्षा जास्त हळद देशाच्या विविध बाजारपेठांमध्ये जाते. ओडिशा रुरल डेव्हलपमेंट अँड मार्केटिंग सोसायटीचे जिल्हा प्रमुख रोशन कार्तिक यांनी याबाबत माहिती देताना सांगितलं की या हळदीत 5.67 ते 6.64% कर्क्युमिन असतं. लखनौच्या CSR आणि NBRI संशोधकांकडे ही हळद गुणवत्ता चाचणीसाठी पाठवण्यात आली होती. कार्तिक यांच्या संस्थेनं हळद शेतीला आणखी प्रोत्साहन देण्यासाठी बॉयलर आणि ड्रायर या शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिले आहेत. ତାଙ୍କର ବର୍ତ୍ତମାନ ଭିତରେ ଯେଉଁ ପାର୍ଥକ୍ୟ ହେଲା, ଏଥିରେ ତାଙ୍କର ବିକିବାର ଅର୍ଥ ବେଶୀ ପାଉଛନ୍ତି, ଯେଉଁଟାକି ମୂଲ୍ୟ ଅଧିକ ପାଇଲେ, ଆଉ ପ୍ରୋସେସିଂ ଭଲ ବି କରିଲେ, ଜିନିଷର କ୍ୱାଲିଟି ରହିଲା. ଯେଉଁ କ୍ୱାଲିଟି ପାଇଁ ଆଜି ସାରା ଓଡ଼ିଶା କ'ଣ, ଆମ ଓଡ଼ିଶା ବାହାରେ ବି ଏଇ ଗାଁର ତିମାଝୋଲା ଗାଁର ହଳଦୀର ବହୁତ ନାମ ନାଁ ରହିଛି. ଜିଲ୍ଲା ପ୍ରଶାସନ ତରଫରୁ ତାଙ୍କର ଗୋଟେ ପ୍ରୋସେସିଂ ୟୁନିଟ୍, ବିଶେଷ କରି ବଏଲର ଏବଂ ଡ୍ରାୟର, ଗୋଟେ ଇନଫ୍ରାଷ୍ଟ୍ରକ୍ଚର ଏବଂ ମେସିନରୀ ସପୋର୍ଟ ଅଲରେଡ଼ି ସାଙ୍କସନ୍ ହୋଇଛି, ଯେଉଁଟାକି ସମସ୍ତେ କୋରାପୁଟର ଗୋଟେ ହଳଦୀ ବ୍ରାଣ୍ଡ କରିକି ମଧ୍ୟ ମାର୍କେଟରେ ଆମେ ଛାଡ଼ିପାରିବୁ, ଯଦ୍ୱାରା ସେମାନଙ୍କର ଆହୁରି ଅଧିକ ଇନକମ୍ ହୋଇପାରିବ. औषधी गुणधर्म असलेली हळद लोकांच्या आरोग्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या भरभराटीसाठी एक चांगला पर्याय आहे. परदेशी बाजारपेठांसह स्थानिक बाजारपेठांमध्येही हळदीला चांगली मागणी आहे. त्यामुळे आता सरकारनं चांगल्या प्रतीची हळदीची बियाणं शेतकऱ्यांना उपलब्ध करून देणं गरजेचं आहे. ब्युरो रिपोर्ट, ETV भारत. ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी डाउनलोड करा ETV भारत.